सुरेश, बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती नगर पंचायतींचे त्यासाठी मतदान झालेलं होतं आणि ज्याचे आज निकाल येणार आहेत, किती जागा होत्या, किती उमेदवार त्यासाठी होते, आणि आता ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर झालेली ही निवडणूक, त्यामुळे त्याचा कसा परिणाम दिसून येईल असा अंदाज काय, संपूर्ण जिल्ह्यातली माहिती? साहजिकच ओबीसीचं आरक्षण रद्द झाल्यानंतर जी निवडणूक होती ही दोन टप्प्यामध्ये निवडणूक होते आणि पहिल्यांदाच नगरपंचायतची ही निवडणूक दोन टप्प्यामध्ये होते. सुरुवातीला 13-13 जागा, म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये 5 नगरपंचायतसाठीची ही निवडणूक आहे. यामध्ये 85 प्रभागासाठीची ही निवडणूक होती. यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 65 प्रभागामध्ये निवडणूक झाली होती आणि उर्वरित जे राहिलेले 20 जागा होत्या तर त्याची निवडणूक ही काल झालेली. आणि मतदानाचा टक्का ही खूप मोठ्या प्रमाणात झाले. जवळपास शिरूर कासार या तालुक्यामध्ये 93% मतदान झालेले, त्यामुळे मतदान भरघोस वर्षी कधी नाही ते यावर्षी मोठ्या प्रमाणात मतदान झाल्यामुळे आता निकाल कशा पद्धतीने लागणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे बीड जिल्ह्यामधल्या ज्या 5 नगरपंचायत आहेत ह्या त्यापैकी 4 नगरपंचायत ह्या अगोदर भाजपच्या ताब्यामध्ये होत्या आणि 1 नगरपंचायत काँग्रेसच्या ताब्यामध्ये होती. त्यामध्ये जर आपण महत्वाचा विषय बघितला, आष्टी पाटोदा आणि शिरूर हे भाजपाचे आमदार सुरेश ठस आणि राष्ट्रवादीचे आमदार म्हणजे महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये ही जी लढत आहे ती पाहायला मिळते. पण मात्र दुसरीकडे आपण वडवणीमध्ये जर पाहिलं तर वडवणीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी भाजपचे आमदार हे राष्ट्रवादी सोबत गेल्याचं चित्र पाहायला मिळतं. तर केजसी नगरपंचायत पाहिले तर राष्ट्रवादी आमने सामने आहे, त्या ठिकाणी सुद्धा 3 पॅनल आहेत. हे सगळं जर चित्र एकूणच नगरपंचायतचं पाहिलं तर ही विधानसभेची रंगीत तालीम समजल्या जातात. येणाऱ्या विधानसभाच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खूप महत्वाच्या असतात. ज्याच्या ताब्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ताब्यात आहेत तो येणाऱ्या भविष्य काळामध्ये विधानसभेचा दावेदार समजला जातो आणि त्याच अनुषंगाने ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. आपण जर पूर्ण मराठवाड्याचा विचार केला तर सुरेश यांच्याशी संपर्क तुटलाय, मात्र आपण बीड जिल्ह्यातला आढावा घेत होतो आणि बीड मध्ये एकूणच कोणकोणत्या भागामध्ये एकूण 5 नगरपंचायती आणि त्यासाठी टिचून मतदान झाले असं आमच्या प्रतिनिधीने सांगितलं, कधी झालेलं नव्हतं इतकं मतदान हे यावेळी बीड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे. त्यामुळे आता त्याचे निकाल काय लागतात किंवा हे वाढीव मतदान आणि त्याचे नेमके परिणाम काय दिसतात हे आपल्याला थोड्या वेळातच कळेल. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल आणि साधारण 11 वाजेपर्यंत संपूर्ण निकाल आपल्या हाती येतील असा देखील एक अंदाज आहे. हे सगळे निकाल जलद तुम्हाला News18 लोकमतवरती पाहायला मिळणार आहेत. पुन्हा आपले प्रतिनिधी सुरेश जाधव बीड मधून आपल्या सोबत जोडले गेलेत. सुरेश, एकतर धनंजय मुंडे यांनी आपल्या वेगवेगळ्या प्रचार सभांमध्ये मुंडे भगिनींवरती टीका केलेली होती किंवा वेगवेगळ्या नगरपंचायतींच्या जागांसाठी अगदी केंद्रीय मंत्री किंवा केंद्रातले नेते सुद्धा प्रचारासाठी उतरलेले होते, तर ते संपूर्ण काय सांगाल? बीड जिल्ह्यामध्ये चुरशीचं मतदान तसं पाहिलं तर ही जी लढत आहे ही लढत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये पाहायला मिळते. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या प्रत्यक्ष निवडणुकीच्या प्रचारामध्ये होत्या. खासदार प्रीतम मुंडे या सुद्धा निवडणुकीच्या प्रचारात होत्या आणि राष्ट्रवादीकडून महाविकास आघाडीकडून जी कमान सांभाळली जात होती ती धनंजय मुंडे यांच्याकडून सांभाळली जात होती. आणि आपण जर पाहिलं तर या 5 नगरपंचायतमध्ये धनंजय मुंडे यांच्या 2-2, 3-3 सभा झालेल्या आहेत. स्थानिक आमदार असतील, त्याचबरोबर जे काँग्रेसच्या बाबतीमध्ये जर विचार बघितलं तर राज्यसभेच्या खासदार रजनीताई पाटील या सुद्धा केज नगरपंचायतमध्ये टळ ठोकून होत्या. का तर त्यांचा मुलगा या ठिकाणी स्वतः उभा आहे नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये, त्यामुळे ती सुद्धा प्रतिष्ठेची निवडणूक समजली जाते. आणि या प्रचाराच्या मुद्द्यामध्ये जर आपण पाहिलं तर बहीण भावांवरती मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप सुद्धा झाले होते. 32 नंबरचं खातं आहे असं पंकजा मुंडेंनी टीका केली होती. तर धनंजय मुंडे यांच्याकडून जर आपण पाहिलं तर तुमच्याकडे 4-4, 5-5 खाते होते, मात्र त्या कालावधीमध्ये बीडच्या नगरपंचायतसाठी विकास निधी आणला नाही असा देखील आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता. त्यामुळे साहजिकच या ज्या निवडणुकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचं राजकारण झालं होतं आणि त्यानंतरची ही निवडणूक आता निकाल कशा पद्धतीने लागतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आणि विशेष म्हणजे फक्त बीड जिल्ह्यापुरतच नाही तर मराठवाड्यामध्ये धनंजय मुंडे यांनी मोठ्या प्रमाणात सभा केल्या होत्या आणि त्या सभांमधून आता महाविकास आघाडी त्याचबरोबर भाजप किती नगरपंचायत ताब्यामध्ये घेण्यासाठी यशस्वी होते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. बरोबर सुरेश, आणि फक्त बीडच नाही तर मराठवाड्यामध्ये जालना असेल किंवा उस्मानाबाद या ठिकाणी सुद्धा अगदी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे देखील
संपूर्ण या निवडणुकीच्या प्रचारामध्ये होतेच किंवा त्यांची देखील प्रतिष्ठा या निवडणुकीच्या माध्यमातून पडायला लागली आहे. खास करून जालन्याचा विचार केला तर उस्मानाबादमध्ये किती जागा, जालन्यामध्ये किती नगरपंचायतींसाठी ही निवडणूक, त्याबद्दल काय? जालन्यामध्ये 5 नगरपंचायतची निवडणूक होत आहे आणि साहजिकच त्या ठिकाणी पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री असल्या कारणानं राजेश टोपे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. आणि विशेष म्हणजे महाविकास आघाडीमध्ये असल्या कारणानं आता ही निवडणूक 3 पक्ष एकत्रित येऊन लढत आहेत काही ठिकाणी. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेस स्थानिक पातळीवरचं जे राजकारण असतं ते पक्षविरहित राजकारण समजलं जातं. बऱ्याच वेळेस वेगवेगळे पक्षाचे गट एकमेकाला सहकार्य करतात. जसं की आता आपण उस्मानाबादचं सुद्धा पाहिलं, उस्मानाबादमध्ये 2 नगरपंचायतसाठी निवडणुका होत आहेत. त्या ठिकाणी कधी नव्हे ते एमआयएमने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याचं चित्रही त्या ठिकाणी पाहायला मिळतं. नांदेडमध्ये जर पाहिलं तर नांदेडमध्ये 3 नगरपंचायतसाठी निवडणुका होत आहेत आणि त्या ठिकाणी सुद्धा अशोक चव्हाण असतील यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यामुळे एकूणच जर मराठवाड्याचं चित्र पाहिलं तर बीडमध्ये 5, जालन्यामध्ये 5, नांदेडमध्ये 3 आणि उस्मानाबादमध्ये 2 अशा ज्या नगरपंचायत आहेत त्या नगरपंचायतसाठी मतदान झालेलं आहे. आणि ओबीसी आरक्षणानंतर महत्वाचा भाग म्हणजे ओबीसी आरक्षणाच्या स्थगितीनंतरची ही निवडणूक आहे. त्यामुळे साहजिकच याच्यामधून जे येणारे परिणाम आहेत, ओबीसी आरक्षणाच्या जागेवरती जे इतर उमेदवारांना उभा केलं गेलं आहे, त्यामुळे हे हा जो निकाल आहे हा निकाल साहजिकच वेगळा असणार आहे. प्रत्येक निवडणुका ज्या होतात त्यापेक्षा हा वेगळा निकाल असणार आहे. त्यामुळे याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि आत्ता मतमोजणीला 10 वाजता सुरुवात, प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे आणि पहिल्या 12 वाजेपर्यंतच हा निकाल हातामध्ये येऊ शकतो. आणि साहजिकच या निकालानंतर महाविकास आघाडी मराठवाड्यामध्ये पाऊल ठेवते की भाजप स्वतःचं जे अस्तित्व सुरुवातीचं आहे ते ठेवण्यामध्ये यशस्वी राहते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. जी सुरेश आणि तुषार दोघांचे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणच्या या नगरपंचायत निवडणुकीच्या निकालासंदर्भात आपण हे सगळे अपडेट घेतले. नेमके कोणकोणते महत्वाचे नेते या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि कशा पद्धतीनं हा सगळा प्रचार झालेला होता, मतदान किती झालं, टिचून मतदान झालेलं आहे त्यामुळे त्याचे परिणाम आज काय दिसतात हे देखील पाहायचंय. विधानसभेची एक प्रकारे रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात आहे त्यामुळे अतिशय महत्वाची अशी महाराष्ट्रासाठी ह्या आजच्या निवडणुकीचे निकाल आहेत.